श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली हे आपल्या सेवेकरांना त्यांच्या हितगुजातून नेहमी काही गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. श्री गुरुमाऊली म्हणतात, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखरच एवढे चमत्कार होतात. श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षडरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो, ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही, ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होते. जप वैखरीतून मध्यमावाणी क्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. समर्थ नामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ नामाने क्रमक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते, त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरती मात करणारे आहे. श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात. श्री स्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत राहते. तर अशा प्रकारे गुरुमाऊली ह्या गोष्टी नेहमी आपल्या सेवेकरांना सतत सांगत असतात. गुरुमाऊली हे आपल्या गुरुस्थानी असल्यामुळे त्यांनी दिलेले हे संदेश नेहमी आचरणात आणून किंवा याच मार्गावरून चालून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.